यांचे वाचन व लेखन याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला आपण दर्शनी किंमत, अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत, त्याचबरोबर संख्येचं विस्तारित रूप या घटकाशी, या घटकाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण सर्व हुशार सुज्ञ असे विद्यार्थी आहात आणि गेले 3 दिवस, आजचा 3रा दिवस मी पाहतोय सर्व विद्यार्थी सूचनांचं अतिशय तंतोतंत पालन करतात, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो. आणि आज जास्त वेळ आपण या घटकाच्या संदर्भाने, या घटकातले मूलभूत संबोध काय आहेत हे पाहणार आहोत. त्यानंतर एक छोटासा उपक्रम मी शैक्षणिक साहित्याच्या मदतीने घेणार आहे आणि 3र्या टप्प्यामध्ये आपण या घटकाला अनुसरून काही प्रश्न पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण या घटकामधले जे मूलभूत संबोध आहेत, दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप याची मांडणी, हे घटक, हे संबोध आपण समजून घेणार आहोत. तर मी आता माझा व्हिडिओ चालू करतोय. तुम्हाला आता बोर्ड दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो, आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि मी ही दोन दिवसापासून सूचना देतोय त्याप्रमाणे आपण सर्वांनी गणिताची शिष्यवृत्तीची वही जवळ घेतलेली असेल, लेखन साहित्य आपल्या जवळ असेल आणि ज्या ठिकाणी व्यवस्थित रेंज आहे अशा ठिकाणी आपण नक्कीच बसलेला असाल, आपल्याला बोर्ड व्यवस्थित दिसत असेल. तर बोर्ड वरती मी घटकाचं नाव लिहिलेलं आहे, अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत. आता आपल्याला सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो पाहायचं आहे दर्शनी किंमत म्हणजे काय. तर दर्शनी किंमत या मध्ये संख्येतील अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाच्या किमती इतकीच असते. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला जास्त लेखन करण्याची गरज पडणार नाही. संख्येतील अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाच्या किमती इतकीच असते. म्हणजे एखाद्या संख्येमधला जो अंक आहे तो त्या अंकाचं स्थान सांगितलं आपल्याला आणि त्याची दर्शनी किंमत विचारली तर त्या अंकाची जी किंमत आहे तीच त्या अंकाची दर्शनी किंमत असते, हे लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला एक मी उदाहरण दिलेलं आहे बोर्डवरती, जे उदाहरण दिलेलं आहे ती संख्या या ठिकाणी आहे 9,63,742 आणि त्यामधील 6 या अंकाखाली मी रेषा मारलेली आहे. आपल्याला 6 या अंकाची दर्शनी किंमत किती आहे? दर्शनी किंमत फार सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो, 6ची दर्शनी किंमत ही 6च आहे. म्हणजे ज्या स्थानावर अंक आहे तो जो अंक आहे तीच त्या अंकाची दर्शनी किंमत असते. दर्शनी किंमतीला फारशी आपल्याला अडचण येत नाही, दर्शनी किंमत ओळखणं फार सोपं असतं. अंक कोणत्याही स्थानावर असो तो जो अंक आहे त्या अंकाची जी किंमत आहे तीच त्या अंकाची दर्शनी किंमत असते. 9,63,742 यामध्ये अधोरेखित केलेला अंक 6 आहे आणि तो 10,000 या स्थानावर जरी असला तरी आपल्याला दर्शनी किंमत लक्षात घेताना त्याच्या स्थानाचा विचार करायचा नाही. मग 6ची दर्शनी किंमत 6 आहे. त्यानंतर आपण जाऊया स्थानिक किमतीकडे. संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही तो अंक ज्या स्थानावर आहे त्या स्थानानुसार ठरते. बघा, संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही तो अंक ज्या स्थानावर आहे त्या स्थानानुसार ठरते. त्याचं एक आपण उदाहरण खाली पाहूया. मी एक या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे, 5 अंकी संख्या आहे, आपल्याला सर्वांना ती बोर्डवरती दिसत असेल की 5 अंकी जी संख्या आहे या 5 अंकी संख्येमध्ये तिचं वाचन मी सुरुवातीला करतोय 59,704 आणि तिच्यामध्ये अधोरेखित केलेला अंक 9 आहे. बघा, अधोरेखित केलेला अंक 9 आहे. मग या 9ची स्थानिक किंमत आपल्याला आता काढायची. वर आपण दर्शनी किंमत पाहिली विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्थानिक किमतीचा विचार करत आहोत. मग आता या अंकाचं स्थान आपण लक्षात घेऊ. कालच्या तासाला मी तुम्हाला उजवीकडनं डावीकडे प्रत्येक अंकानुसार त्याचं स्थान उजवीकडून डावीकडे कशा पद्धतीने होत वाढत जातं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 4 एकक आहे, 0 दशक आहे, 7 शतक आहे आणि 9 या अंकाचं स्थान 1,000 स्थान आहे. मग याची स्थानिक किंमत काढताना तो अंक गुणिले त्या स्थानाची किंमत. मग या 9च्या स्थानाची किंमत 1,000 आहे कारण ते 1,000 स्थानावरती 9 हा अंक आहे म्हणून त्या स्थानाची किंमत 1,000 आहे. मग 9ची स्थानिक किंमत काढताना आपण तो अंक 9 घेतला आणि त्या स्थानाची किंमत 1,000 म्हणून त्याला गुणिले 1,000 म्हणून आपण जे उदाहरण घेतलेलं आहे 59,704 या संख्येमधील 9 या अंकाची स्थानिक किंमत आहे 9,000. आता ही स्थानिक किंमत लिहिताना आपल्याला सुरुवातीला तो अंक कोणत्या स्थानावर आहे हे निश्चित केल्यानंतर आपलं काम सोपं होईल. कोणत्याही कितीही अंकी संख्या असू द्या, लक्षमध्ये असू द्या, कोटीमध्ये असू द्या, प्रथमतः आपल्याला जर त्या संख्येतील कुठल्याही अंकाची स्थानिक किंमत विचारलेली असेल तर आपल्याला सुरुवातीला त्या अंकाचं स्थान कोणतं आहे हे लक्षात घ्यावं लागेल.
एकदा त्या अंकाचं स्थान निश्चित झाल्यानंतर तो जो अंक आहे त्या अंकाला त्या स्थानावरची जी किंमत आहे त्या स्थानाच्या किमतीने गुणलं की आपल्याला त्या अंकाची स्थानिक किंमत मिळते. आता आपण तुम्ही बोर्डवरती जे लिहिलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढलेला असेल. आता मी बोर्ड स्वच्छ करतोय आणि बोर्ड स्वच्छ केल्यानंतर स्थानिक किमतीच्या बाबतीमध्ये आणखी एक सोपा मार्ग कसा आहे, स्थानिक किंमत एखाद्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत काढण्याचा सोपा अगदी सुटसुटीत मार्ग कसा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांनी आपापल्या वह्याजवळ घेतलेल्या असतीलच, वहीमध्ये आपण नक्कीच नोंद करत असाल कारण आपण सर्वजण एका विशिष्ट ध्येयाने एकत्र आलेलो आहोत आणि ते ध्येय पार करायचं म्हटल्यानंतर आपल्याकडे प्रयत्न असले पाहिजेत आणि आपल्या प्रयत्नामध्ये इतरांनो सातत्य सुद्धा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या प्रयत्नामध्ये चिकाटी सुद्धा असणं गरजेचं आहे आणि आपल्याकडे जिद्द असावी आणि आत्मविश्वास असेल तर आपण कोणत्याही गोष्टीला अगदी यशस्वीपणे आणि समर्थपणे सामोरे जाऊ शकतो. तर आता मी एक सोपी पद्धत सांगतो ती तुम्हाला अतिशय सहज तुमच्या कोणत्याही अंकाच्या स्थानिक किमतीपर्यंत घेऊन जाईल. या ठिकाणी आपण बोर्डवरती एक संख्या लिहू विद्यार्थी मित्रांनो, मी बोर्डवरती संख्या लिहितोय. संख्या आहे 769542. ही संख्या आपण बोर्डवरती लिहिलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी एक अंक मी अधोरेखित करतोय. अधोरेखित केलेला अंक आहे 6 आणि या 6 ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. परीक्षेमध्ये तो अंक कोणत्या स्थानावर आहे किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवताना त्या संख्येमधील तो अंक कोणत्या स्थानावर आहे हे आता आपण निश्चित करूया. त्या अंकाचं स्थान मोजू आपण, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार. म्हणजे आपल्याला या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे, त्याचं स्थान 10,000 आहे. आता 10,000 हे स्थान आहे म्हटल्यानंतर त्या अंकाला आपण 10,000 ने गुणणार आहोत. पण त्याही पेक्षा सोपी पद्धती मी तुम्हाला सांगतो. आपल्याला अधोरेखित केलेला अंक किंवा आपल्याला अपेक्षित असलेल्या ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे तो आहे या संख्येनुसार 6. मग हा अंक आपण असा एकदा 6 लिहा आणि त्या संख्येमध्ये 6 जो ज्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला लिहायची आहे त्या अंकाला आपण झाकून ठेवा आणि तो अंक खाली लिहा. आता तो अंक झाकल्यानंतर त्या अंकाच्या उजवीकडे जेवढे अंक राहिलेले आहेत तेवढे 0 आपल्याला त्या अंकाच्या पुढे द्यायचे आहेत. आता पहा आपल्याला 6 ची स्थानिक किंमत काढायची होती. पुढे अंक मोजू किती आहेत, 1, 2, 3 आणि 4. मग या वरती आपण 4 0 दिले की त्या अंकाची स्थानिक किंमत तयार झाली. बघा, जास्त फारसा काही विचार न करता आपल्याला कमी वेळेत अशा पद्धतीने सुद्धा दिलेल्या अंकाची स्थानिक किंमत काढता येते. आता मग या संख्येतील 6 अंकाची स्थानिक किंमत 60,000 झालेली आहे. त्याचऐवजी जर आपल्याला त्यांनी याच संख्येमधील 7 या अंकाची स्थानिक किंमत विचारली असती तर ती स्थानिक किंमत काढताना फारसा जास्त वेळ वाया न घालवता 7 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला विचारलेली आहे. मग आपण काय करूयात, 7 खाली लिहूया आणि 7 झाकून धरूया. 7 आपण बंद केले. आता पुढे किती अंक राहिले, 1, 2, 3, 4 आणि 5. मग अशा पद्धतीने 5 अंक राहिले, तेवढे त्या 5 अंकाचे 0 आपण 5 0 या ठिकाणी मांडले. मग अशा पद्धतीने या 7 ची स्थानिक किंमत झाली 700,000. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने सुद्धा आपल्याला अंकाची स्थानिक किंमत सहज काढता येते. आपण आतापर्यंतचे 2 मूलभूत संबंध पाहिलेले आहेत. दर्शनी किंमत हा भाग अतिशय सोपा आहे, स्थानिक किंमतही भाग आता तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या दर्शनी किमतीच्या बाबतीमध्ये आणि स्थानिक किमतीच्या बाबतीमध्ये आपल्याला 2 गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाव्या लागतील. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे 0 हा अंक कोणत्याही स्थानावर असू द्या, 0 हा अंक, 0 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सारखीच असते. 0 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सारखीच असते आणि ती 0 असते. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, 0 या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही सारखीच असते आणि ती 0 असते. म्हणून परीक्षेमध्ये कधी कधी फसवे प्रश्न येतात आणि आपली फसगत या ठिकाणी होण्याची शक्यता असते. जसं की 0 या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखी असते हे वाक्य अतिशय स्थानिक किंमत आणि दर्शनी किमतीच्या बाबतीत महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही संख्येतील एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत, कोणत्याही संख्येतील एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सारखीच असते. उदाहरणार्थ आपण एक संख्या घेतली
सोपी संख्या घेऊ 67956 या संख्येमध्ये एकच स्थानचा अंक 6 आहे या 6 ची स्थानिक किंमत विचारली त्याचं स्थान एकक आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत सुद्धा 6च आहे आणि त्याची दर्शनी किंमत सुद्धा 6च आहे म्हणजे एकक स्थानावरती कोणताही अंक असू द्या त्याची स्थानिक किंमत तेवढीच असते म्हणजे ते अंक एवढी 6 आणि दर्शनी किंमत सुद्धा तेवढीच असते ही एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा या ठिकाणी ही जी 5 अंकी संख्या आहे 5 अंकी संख्येचा विचार करताना जेव्हा कधी कधी परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो यामध्ये एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत याचा फरक किती असेल मग आपण कधी कधी जर आपली स्थानिक किंमत ही संकल्पना क्लियर नसेल दर्शनी किंमत ही संकल्पना क्लियर नसेल तर मग आपण अशा सोप्या प्रश्नाचे उत्तर चुकीच्या पद्धतीने परीक्षेमध्ये मांडण्याची शक्यता आहे मग आता या संख्येतील 6 अंकाची स्थानिक किंमत 6च आहे त्याची दर्शनी किंमत सुद्धा 6च आहे म्हणून या दोन्हीतला फरक 0 येणार आहे ह्या दोन बाबी विद्यार्थी मित्रांनो आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवाव्यात त्यानंतर आपण या घटकाला अनुसरून किंवा संख्याज्ञान या घटकांतर्गत जे एकूण 7 घटक आहेत मी काल सांगितल्याप्रमाणे त्या 7 घटकासाठी 12% भारांश आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे संख्याज्ञान या मुख्य घटकामध्ये 7 उपघटक आहेत आणि या 7 उपघटकावर तुम्हाला किमान 6 प्रश्न हे विचारले जाणार आहेत मग आजचा आपला जो तिसरा घटक आहे त्यामध्ये अंकाची दर्शनी किंमत पण आहे स्थानिक किंमत पण आहे आणि विस्तारित रूप सुद्धा आहे मग आता विस्तारित रूप म्हणजे काय हे आपण पाहूया विस्तारित रूपाची व्याख्या खूप सोपी आहे विस्तारित रूप म्हणजे काय हे एकदा समजल्यानंतर आपल्याला प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही तर संख्येतील अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज संख्येतील अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज संख्येतील अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे त्या संख्येचे संख्येतील अंकाची अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे त्या संख्येचे विस्तारित रूप होय किंवा त्या संख्येची विस्तारित मांडणी होय बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपले संबोध क्लिअर असतात तेव्हा कुठल्याही प्रश्नाला आपण सहजपणे यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतो जर संबोध क्लिअर नसतील तर कधी कधी आपले सोपे प्रश्नही चुकण्याची शक्यता असते उदाहरणार्थ आपण थोडस भूमितीकडे जाऊया परिमिती परिमितीची व्याख्या जर आपली क्लिअर नसेल तर परिमितीचे प्रश्न परिमितीवरचे प्रश्न आपले चुकू शकतात परिमितीची व्याख्या अशी आहे बंदिस्त आकृतीच्या बाहेरील सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय जेव्हा आपली परिमितीची व्याख्या क्लिअर असेल त्यावेळेसच आपण परिमितीवरचे प्रश्न अगदी सहज पद्धतीने सोडवू शकतो जर आपली परिमितीची व्याख्या क्लिअर नसेल किंवा परिमिती हा संबोध आपला क्लिअर नसेल तर आपल्याला परिमितीवरील प्रश्न सोडवताना अडचणी येतात म्हणून मी गेल्या 3 दिवसांमध्ये माझ्याकडे जे 3 घटक आलेले आहेत त्या 3 घटकामधले जे मूलभूत संबोध आहेत ते अगोदर स्पष्ट करण्याचा मी माझ्या पद्धतीने माझ्या अनुभवानुसार प्रयत्न केलेला आहे त्यानंतर त्या घटकाच्या घटकातील महत्वाच्या बाबी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण त्या त्या घटकानुसार प्रश्न प्रकार कसे बदलतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये कसे येतात आणि प्रश्न सोडवताना आपण जर प्रश्नाचं आकलन नीट करून घेतलं नाही पर्याय नीट वाचले नाही तर आपण कशा पद्धतीने आपली फसगत होऊ शकते या बाबीवरती आपण चर्चा केलेली आहे संख्येतील अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे त्या संख्येचे विस्तारित रूप होय मी तुमचं विद्यार्थी मित्रांचं सर्वांचं निश्चित अभिनंदन करेन आपला प्रतिसाद निश्चित चांगला आहे परंतु जेव्हा क्लासमध्ये ऑनलाईन पद्धतीने शिकवलं जातं तेव्हा मोबाईल आपल्याकडे असतो त्या मोबाईलचा योग्य पद्धतीने वापर करा आणि क्लासमध्ये ज्या बाबी व्यवस्थित सांगितल्या जातात त्या बाबींची वहीमध्ये व्यवस्थित विद्यार्थी मित्रांना नोंद करा
कारण आपली ही सुरुवात आहे आणि फेब्रुवारी 2025 मध्ये आपण परीक्षा देणार आहोत, त्यामुळे आपल्याकडे महत्त्वाच्या नोंदी असणं गरजेचं आहे. आता आपण विस्तारित रूपाची व्याख्या पाहिली. संख्येतील अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे त्या संख्येचे विस्तारित रूप होय. आता आपण एक उदाहरण घेऊ आणि त्यानंतर मी माझा एक छोटासा उपक्रम तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण संख्या ज्ञान हा घटक कसा सहजासहजी त्याचा सराव करू शकतो हेही तुमच्या लक्षामध्ये आणून देणार आहे. आता आपण एक संख्या घेऊ 543,709 ही संख्या घेतलेली आहे आणि या संख्येचं विस्तारित रूप आपल्याला लिहायचं आहे. तर आता सिस्टमॅटिक पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप आपण हे समजून घेण्यासाठी करत आहोत. मला ज्ञात आहे तुम्ही सिलेक्टेड विद्यार्थी आहात, तुम्हाला हा प्रश्न सोपा आहे, परंतु पुढे यावरती प्रश्न आल्यानंतर आपली फसगत कुठे होते ते तुम्ही तुमच्या लक्षामध्ये आणून देणार आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, या संख्येचं विस्तारित रूप लिहिताना ही संख्या आपण सुरुवातीला डावीकडे मांडून घेऊया 543,709. तुम्हाला यासाठी कुठलाही जास्त विचार करायचा नाही बाळांनो. तर काय करायचं, मी सांगितलेली एकदम सोपी पद्धती, तर अर्थात हा शॉर्टकट आहे, म्हणून मी माझा त्या संबंधाचा स्थानिक किमतीचा मूलभूत संबोध अगोदरच तुमचा व्यवस्थितपणे तुम्हाला मी समजून दिलेला आहे. हा शॉर्टकट आहे. आता आपल्याला या संख्येचं विस्तारित रूप लिहायचंय. आपल्या व्याख्येप्रमाणे या संख्येतील प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे त्या संख्येचे विस्तारित रूप होय. मग आपल्याला सुरुवातीला लक्ष स्थानावर असलेला अंक 5 आहे, त्या 5 ची स्थानिक किंमत लिहावी लागणार आहे. आता मी 5 ची स्थानिक किंमत कुठल्या पद्धतीने लिहितो ते तुम्ही लक्षात घ्या. मला 5 ची स्थानिक किंमत लिहायची, मी 5 लिहिलाय आणि 5 च्या उजवीकडे किती अंक आहेत ते मी मोजणार आहे. 1, 2, 3, 4, 5. 5 च्या उजवीकडे 5 अंक आहेत, म्हणून मी 5 च्या पुढे उजवीकडे 5 शून्य देणार आहे. ही झाली 5 च्या अंकाची स्थानिक किंमत. पुढे बेरजेचं चिन्ह मी निश्चित वापरणार आहे, कारण आपल्या व्याख्येमध्ये त्या पद्धतीने आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर पुढचा अंक आहे 4. मग आता आपल्याला 4 अंकाची स्थानिक किंमत लिहायची. मग आता आपण 4 लिहूया. 4 लिहिल्यानंतर पुढे 4 च्या उजव्या बाजूला आता 4 अंक शिल्लक आहेत. 1, 2, 3, 4. या पद्धतीने मग 4 च्या उजव्या बाजूकडे आपण 4 शून्य देऊया आणि त्याच्या पुढे येईल आपलं बेरजेचं चिन्ह. त्यानंतर आपल्याला 3 ची स्थानिक किंमत लिहायची आहे. 3 अंक लिहूयात. 3 ची स्थानिक किंमत लिहिण्यासाठी 3 अंक लिहिला. 3 अंक आपण झाकून धरला किंवा 3 पासून उजवीकडे आता किती अंक शिल्लक राहिलेले आहेत, 1, 2, 3. 3 च्या पुढे उजवीकडे आपण सुद्धा 3 शून्य देऊया. त्या 3 ची स्थानिक किंमत 3000. त्यानंतर 7 ची स्थानिक किंमत आपल्याला लिहायची. 7 मांडूया. 7 च्या उजवीकडे 2 अंक आहेत. 7 च्या पुढे 2 शून्य देऊया. आता मी पुढे जागा नाही म्हणून खाली येतोय. पुन्हा इथं आपलं बेरजेचं चिन्ह येईल. मग पुन्हा आता 0 आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे 0 संख्येमध्ये कुठेही असू द्या, 0 ची स्थानिक किंमत ही 0च असते. त्यानंतर शेवटचा एकक राहिला, एककाची स्थानिक किंमत तो अंक जेवढा आहे तेवढीच त्याची स्थानिक किंमत असते. म्हणजे या ठिकाणी एकक 9 आहे. अशा पद्धतीने 543,709 या संख्येचं विस्तारित रूप आपण कुठल्याही प्रकारचं जास्त विचार न करता किंवा जास्त टेन्शन न घेता सहज सोप्या पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्हाला त्या एकक दशक लक्ष या घराकडे जाण्याचीही आवश्यकता नाही. अशा पद्धतीने आपण विस्तारित रूपामध्ये दिलेल्या संख्येची मांडणी केलेली आहे. तुमच्या लक्षामध्ये आलेली असेल ही सोपी पद्धत. विस्तारित रूपाची मांडणी आता आपण समजून घेतलेली आहे. पहा, म्हणजे माझ्याकडे जो गणितामधला संख्याज्ञान हा घटक आलेला होता आणि त्यामध्ये आज संख्येतील अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप ह्या 3 बाबी आपण आतापर्यंत समजून घेतलेल्या आहेत. आता आपण प्रश्न प्रकाराकडे जाण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, एक छोटासा उपक्रम मी तुम्हाला दाखवतोय. अतिशय सहज सुंदर असा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला संख्याज्ञान हा घटक किती सोपा होऊ शकतो आणि आपलं सराव करण्याचं काम सुद्धा किती सोपं होऊ शकतं हे तुमच्या लक्षामध्ये येईल. पुढील 5-7 मिनिटांमध्ये आपण तो उपक्रम थोडक्यात समजून घेऊ आणि मग आपला जो आजचा गणिताचा उपघटक आहे त्या घटकावर प्रश्न निर्मिती कशा पद्धतीने केलेली जाते किंवा परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात त्याकडे आपण जाऊयात. तर आता मी तुम्हाला एक चार्ट दाखवणार आहे आणि तो चार्ट दाखवल्यानंतर तुम्ही त्या चार्टचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळा चार्ट लिहिणं तुम्हालाही शक्य नाही,
बोर्ड वरती मला ही लिहिणं शक्य नव्हतं, म्हणून त्याला पर्याय म्हणून मी कार्डशीटचा वापर केलेला आहे आणि कार्डशीट वरती एक चार्ट तयार केलेला आहे त्या उपक्रमाचा. दिसत असेल बघा, कारण मी थोडस प्लॅनिंग करून बरोबर बोर्ड वरती चार्ट कसा बसेल आणि माझा लेखनाचा वेळ कसा वाचेल आणि तुमचाही लेखनाचा वेळ कसा वाचेल यासाठी मी थोडस क्लास पूर्वी माझं नियोजन केलेलं आहे. तर हा उपक्रमात या उपक्रमाचं नाव आहे माझी संख्या. आता माझी संख्या, मग हा उपक्रम वर्ग पातळीवर कसा घेता येईल, हसत खेळत मुलांना गणितातील संख्या ज्ञान कसं शिकवता येईल या दृष्टीने हा छोटासा एक उपक्रम आहे. तर एका बॉक्स मध्ये संख्येचे असे वेगवेगळ्या प्रकारचे संख्येचे कार्ड बनवून वेगवेगळ्या प्रकारचे संख्येचे कार्ड आपण बनवायचे आणि त्या बॉक्स मध्ये ते ठेवायचे किंवा एखादा रबर बँड लावून हे कार्ड ठेवायचे. असे कार्ड ठेवल्यानंतर आपण सहज आपल्या वर्गातील एका विद्यार्थ्याला पुढे बोलवायचं आणि त्याला बॉक्स मधून कुठली एक संख्या काढायला सांगायची. संख्या काढल्यानंतर काय करील तो विद्यार्थी, त्या कार्ड वरील संख्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना वाचन करून दाखवेल. म्हणजे पहिल्यांदा काय केलं आपण, त्याने संख्या घेतलेली आहे बॉक्स मधून, त्याने एक संख्येचं कार्ड काढलेलं आहे म्हणून ती त्याची संख्या झाली, म्हणून याला नाव दिलं माझी संख्या. आता मग अशा पद्धतीने त्याने जी संख्या त्या बॉक्स मधून काढलेली असेल किंवा त्याने जे कार्ड काढलेलं असेल आणि त्या कार्डवरची जी संख्या असेल ती आपण अशी फळ्यावरती लिहिल्यानंतर आता तुम्हाला या चार्ट वरती साधारणपणे 12 प्रश्न तुम्हाला दिसत आहेत. 12 पेक्षाही माझ्याकडे प्रश्न प्रकार आणखीन भरपूर आहेत, 12 दुप्पट आहेत, 25 प्रश्न मी याच्यावरती तयार करून ठेवलेले आहेत. परंतु आपल्याला चार्ट थोडासा छोटा होता म्हणून त्यातले मी 12 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्या 20-25 प्रश्नाचेही मी 2 टप्पे केलेले आहेत. ते कशासाठी, जर काही माझे शिक्षक बांधव आणि भगिनी या क्लासला जॉईन असतील तर या प्रश्नांचे मी 2 टप्पे याच्यासाठी केलेले आहेत. आपल्याकडे वर्गामध्ये समजा एक 40 विद्यार्थी आहेत, 40 विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि 15 विद्यार्थी थोडेसे मागे आहेत. मग हा माझा पहिला टप्पा ह्या मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि पुढचा टप्पा आपल्याला मेरिटच्या दृष्टीने ज्या प्रकारचे प्रश्न असतात त्या प्रश्नाचे स्वरूप कसं असतं ते प्रश्न मी पुढच्या टप्प्यात ठेवलेले आहेत. मग अशा पद्धतीने आपल्याला वर्गामध्ये ज्ञान रचनावाद हा आत्ताच्या अभ्यासक्रमाचा आत्मा समजला जातो. वर्गामध्ये गट पद्धतीने आपण जेव्हा अध्यापन करतो तेव्हा हुशार विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या पद्धतीने गट करून आणि थोडेसे मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या पद्धतीने गट करून आपण आपलं काम केलं तर आपले 2 उद्दिष्ट साध्य होतात. शिष्यवृत्ती सारखी स्पर्धा परीक्षा यामध्ये आपल्या वर्गाचा निकाल व्यवस्थित लागतो आणि ह्या परीक्षेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थी जे गुणवान आहेत ते गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी आपले प्रयत्न चालू असतात, त्या प्रयत्नालाही चांगल्या प्रकारचं यश येतं. तर बघा, आता माझी संख्या आहे या ठिकाणी कार्डवर दिलेली संख्या आहे 478,951. आता या एका संख्ये एकाच संख्येबद्दल हे विद्यार्थी स्वतःच आहेत वर्गामध्ये. सर थोडासा मोबाईल थोडा पुढे घ्या, ते ब्लर दिसत, थोडस मोबाईल पुढे घ्या, थोडा दिसते का? आता हा हा आता दिसतंय, अजून थोडा घ्या, बोर्ड पूर्ण दिसतोय. ओके सर, ओके ओके, थँक्यू पंडित सर, ओके ठीक आहे. आता पहा, संख्या अक्षरी लिहा, म्हणजे आपलं काम शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो किती सोपं झालंय. या एकाच संख्येबद्दल आपण एवढे प्रश्न आता स्वतः सोडवणार आहोत. ती संख्या विद्यार्थी अक्षरी लिहिणार आहे म्हणजे आपलं संख्येचं अक्षरी लेखन या ठिकाणी आलं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, संख्या समसंख्या आहे की विषम संख्या आहे, कोणती, त्या विद्यार्थ्याने कार्डवर शोधलेली संख्या किंवा त्याच्या कार्डवर निघालेली संख्या, म्हणजे आपण इथं घेतलेली चौकटीतली ही संख्या. मग आपण त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न आपोआप त्यांच्या समोर असणार आहे आणि ते नोंद करणार आहे. जी संख्या माझी संख्या म्हणून निवड झालेली आहे ती संख्या ही विषम संख्या आहे. त्यानंतर संख्येतील अंकाची बेरीज किती, याचा संबंध विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो बुद्धिमत्तेशी येतो. पंडित सर बोर्ड दिसतो व्यवस्थित? हो दिसतो सर, दिसतो एकदम ओके. हा ठीक आहे. तर मग दुसरा प्रश्न आहे, संख्येतील अंकाची बेरीज किती. मी हे सांगत होतो की याचा संबंध बुद्धिमत्तेशी येतो. मग संख्येतील अंकाची बेरीज, गटात न बसणारी संख्या किंवा गटात बसणारी संख्या असा बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न असतो, त्यावेळेस आपल्याला त्याचा वापर इथेही होतो आणि विद्यार्थ्याला या संख्येमध्ये एकूण किती अंक आहे
आणि त्या अंकाची बेरीज कशा पद्धतीने करायची हेही लक्षात येईल. त्यानंतर संख्येतील प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत लिहा. पहा आपल्या घटकाशी संबंधित हा प्रश्न आहे. मग ही संख्या लिहिल्यानंतर याच्यामध्ये जे 7 अंक आहेत या 7ही अंकाची विद्यार्थी सुरुवातीला दर्शनी किंमत लिहिली. त्यानंतर मध्ये एक प्रश्न राहिला संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा. विद्यार्थी त्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सुद्धा लिहिली. त्यानंतर 6वा जो प्रश्न आहे संख्येची विस्तारित रूपात मांडणी करा. अशा पद्धतीने विद्यार्थी त्या संख्येची विस्तारित रूपामध्ये सुद्धा मांडणी करील. म्हणजे आता आपण आपला जो घटक पाहिला संख्या एकच आहे. आतापर्यंत त्याच्यावरती एकाच संख्येवरती 6 प्रकारचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आणि आपल्याला जेव्हा वेळ इतर कामासाठी आपला वेळ थोडासा जातो त्यावेळेस अशा प्रकारचा चार्ट तुमच्या वर्गामध्ये असेल आणि इथं कार्ड अडपायची सोय जर केली तर आपलं काम खूप सोपं होतं. विद्यार्थी प्रत्येक येतो प्रत्येकाची संख्या वेगवेगळी त्या कार्ड मधून कार्डवरती येते आणि त्या संख्येला अनुसरून प्रश्न तेच असतात पण उत्तर बदललेली असतात. त्यानंतर या संख्येपेक्षा मोठ्या 3 संख्या लिहा. बघा मी अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना आता संख्येच्या तुलनेकडे घेऊन चाललेलो आहे. संख्येतील लहान मोठेपणा विद्यार्थ्यांच्या या माध्यमातून सरावातून लक्षात येणार आहे. म्हणजे 7वा प्रश्न आपल्याला 7वा आणि 8वा प्रश्न आपल्याला संख्येचा लहान मोठेपणा सुद्धा या उपक्रमाच्या माध्यमातून शिकवतोय. या संख्येपेक्षा 3 मोठ्या 3 संख्या लिहा. मग विद्यार्थी या संख्येपेक्षा कोणत्याही त्याच्या मनाने 3 संख्या लिहिली आणि जेव्हा या संख्येपेक्षा मोठ्या 3 संख्या तो विद्यार्थी लिहिली त्यावेळेस त्याला संख्येची तुलना कळेल. या संख्येपेक्षा लहान 3 संख्या लिहा. म्हणजे यामधून संख्येचा लहान मोठा विद्यार्थी शिकेल लहान मोठेपणा विद्यार्थी शिकेल त्याचबरोबर याच्यातून तो चढता उतरता क्रम सुद्धा शिकणार आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे या संख्येतील अंकात किती संख्या मूळसंख्या आहेत. बघा हा माझा चार्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संख्या ज्ञानातल्या प्रत्येक घटकाकडे घेऊन जाणार आहे. या संख्येतील अंकात किती संख्या मूळसंख्या आहेत बघूया आपण आता. अर्थात हे मूळसंख्या संयुक्त संख्या हा कन्सेप्ट विद्यार्थ्यांचा क्लिअर केल्यानंतर ते या प्रश्नाकडे जाणार आहेत. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की या मध्ये मी जे 20-25 प्रश्नाचे संख्येवर एका संख्येवर बनवलेले आहेत त्याचे 2 टप्पे केलेले आहेत. बघा आता या ठिकाणी या संख्येमध्ये आता आपण मूळ संख्येचा जर विचार केला तर या जी ही जी 4,78,951 ही संख्या आहे या संख्येमध्ये एकूण 7 अंक आहेत आणि या 7 अंकापैकी फक्त 2 अंक हे मूळ संख्या आहेत ते म्हणजे 7 आणि 5. या ठिकाणी विद्यार्थी सुरुवातीला 1 सुद्धा मूळ संख्येत लिहिती लिहू द्या पण त्याला जेव्हा अशा पद्धतीची चूक त्याच्याकडे झालेली असेल त्यावेळेस जेव्हा त्याला आपण प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून समजून सांगतो की 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही हे आपण एकदा त्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर एकदा दोनदा सुरुवातीला चुका होतात आणि चुकलंही पाहिजे चुकेतून माणूस शिकतो. मग अशा पद्धतीने आपल्याला मूळ संख्येकडेही आणि याच्यावरती आणखीन संयुक्त संख्येकडेही घेऊन जाता येईल आपल्याला. म्हणजे उरलेल्या संख्या 7 आणि 5 ह्या मूळ संख्या आहेत आणि 1 ही संयुक्तही नाही मूळही नाही 4, 8 आणि 9 या संख्या संयुक्त संख्या आहेत. त्यानंतर या संख्येत कोणतीही एक संख्या मिळव. बघा बऱ्याच वेळा शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असा अनुभव येतो काही विद्यार्थी आपण वर्गामध्ये बेरीज दिली की ती बेरीज एकमेकाची पाहून करण्याची शक्यता असते. आता इथं मात्र असं होणार नाही. का होणार नाही? या संख्येत कोणतीही एक संख्या मिळव म्हणजे आपली एक संख्या निश्चित आहे आणि दुसरी संख्या तो त्याच्या मनाने घेणार आहे. मग या ठिकाणी आपली 7 अंकी असेल तो 4 अंकी घेईल 5 अंकी घेईल 3 अंकी घेईल यापेक्षा मोठी घेईल. म्हणजे त्याची प्रत्येक विद्यार्थ्याची संख्या वेगळी असणार आहे. अशा पद्धतीने आपण याच्या माध्यमातून बेरीज या घटकाकडे सुद्धा गेलेलो आहोत. त्याच पद्धतीने या संख्येपेक्षा लहान संख्या घेऊन वजाबाकी कर हा प्रश्न आपल्याला 2 गोष्टी शिकवतोय. त्याला प्रथमतः या संख्येपेक्षा लहान संख्या घ्यायची आहे कारण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली जाते म्हणून त्याला लहान मोठेपणा कळेल आणि त्याची घेतलेली संख्या ही त्याची स्वतःचीच वेगळी संख्या असेल आणि वजाबाकीची क्रिया तो करेल. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 12 नंबरचा. या संख्येतील 1000 स्थानचा अंक आणि 100 स्थानचा अंक यांचा गुणाकार किती. म्हणजे पहा पुन्हा एकदा आपल्याला संख्येच्या स्थानाकडेही जावं लागतंय आणि स्थानाकडे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 1000 स्थानचा अंक आहे आता 8 1000 स्थानचा अंक 8 आणि 100 स्थानचा अंक 9 हे अंक त्याला एकदा हा प्रश्न त्याला समजून घेण्यासाठी संख्येचं स्थान निश्चित घ्यावं लागेल. 1000 स्थानावर कोणता अंक आहे तो शोधावा लागेल आणि शतक स्थानावरती कोणता अंक आहे तेही शोधावं लागेल आणि मग 8 आणि 9चा तो गुणाकार करून अपेक्षित उत्तर असलेलं त्या पर्यायामध्ये त्याला उत्तर मिळेल आणि त्या उत्तराची तो नोंद व्यवस्थित पद्धतीने करू शकेल. म्हणजे मला सांगायचंय काय आपण अनेक वेळा मेहनत खूप करतो
परंतु मेहनत करत असताना त्याच्यामध्ये जर थोडस आपलं स्वतःचं कौशल्य वापरलं आणि आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शाळा आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना आपल्याला पाहिजे तितका प्रतिसाद पालकाकडून मिळत नाही. म्हणून आपण ह्या जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या पालकांच्या पाल्यासाठी आपल्या पद्धतीने आपलं कौशल्य वापरून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये कसा जास्तीत जास्त समन्वय राहील आणि शासनाला अपेक्षित असलेलं प्रशासनाला अपेक्षित असलेलं आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी शिक्षक या नात्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य वापरून जर आपण विद्यार्थ्याच्या समोर गेलो तर विद्यार्थ्यालाही काही बाबी क्लिष्ट वाटत नाही, कठीण वाटत नाही आणि एकदा अशा प्रकारचे प्रश्न झाल्यानंतर तुम्ही पहा एका संख्येला घेऊन आपण एवढ्या प्रश्नापर्यंत गेलेलो आहोत. माझ्याकडे आणखी 15-16 प्रश्न आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, परंतु सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण या 10-12 प्रश्नाची एका संख्येच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे. एका दिवशीमध्ये तुम्ही जर एका संख्येवरती एवढं काम केलं तर तुम्हाला संख्या ज्ञान या घटकाचं सराव करून घेण्यासाठी फारसा वेळही जात नाही आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांनी निवडलेली संख्या असते आणि अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये विद्यार्थी अतिशय आनंदाने सहभागी होतात आणि आपलं उद्दिष्टही या ठिकाणी साध्य होतं. ठीक आहे, हा छोटासा उपक्रम संख्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये. संख्या ज्ञानामध्ये जरी उपघटक 7 असले तरीही आपल्याला एकाच वेळी सगळ्या घटकाला कसा स्पर्श करता येईल आणि अगदी कमी वेळेत विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेऊन कसा करता येईल हे मी माझ्या अशा छोट्याशा उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता जाऊया आपण आपल्या प्रश्न प्रकाराकडे. आपला जो घटक आहे अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत या घटकाला अनुसरून माझे प्रश्न सोपे आहेत. प्रश्न प्रकार मात्र भिन्न आहेत, कारण परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसे असेल, प्रश्न कसे असेल हे जर लक्षात आलं तर आपलं काम फार सोपं होतं. ठीक आहे, आता तुम्ही सर्व मुलं श्रुतलेखन करू शकता, ऐकून लिहू शकता याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणून मी फळ्यावरती एक संख्या लिहितोय पहिल्या प्रश्नासाठीची. संख्या आहे 49,02,007. सर्वांनी लिहून घ्या या संख्येतील 49,02,007 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत. प्रश्न लिहा तुम्ही, मी संख्या फळ्यावर लिहिलेली आहे. या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत देवनागरी संख्या चिन्हात लिहा. या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत देवनागरी संख्या चिन्हात लिहा. 49,02,007 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत देवनागरी संख्या चिन्हात लिहा. सर्व मुलांनी प्रश्न लिहिला असेल. आता मी या प्रश्नासाठीचे पर्याय फळ्यावरती लिहितोय. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3 आहे, आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. पर्याय सर्वांना दिसत असतील. या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत देवनागरी संख्या चिन्हात लिहा.
बघा प्रश्न खूप सोपा आहे. मग आता मी 9 सुद्धा पर्याय दिलेला आहे. मग 9 पर्याय दिल्यानंतर जर विद्यार्थ्याने प्रश्न नीट वाचला नाही, स्थानिक किंमत विचारली का दर्शनी किंमत विचारली हे जर त्याने समजून प्रश्नामध्ये घेतलं नाही तर तो 9 सुद्धा उत्तर लिहू शकतो. त्यानंतर या अंकाची स्थानिक किंमत जी आहे 9 ची स्थानिक किंमत ही 9 लक्ष आहे बघा. पण ती 9 लक्ष दुसऱ्या पर्यायात पण आहे आणि तिसऱ्या पर्यायात पण 9 लक्ष हे त्या अंकाची स्थानिक किंमत आहे. परंतु आपण प्रश्न शेवटपर्यंत वाचा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा. आपल्याला जी ही संख्या द्यायची आहे ती देवनागरी या संख्येची स्थानिक या अंकाची स्थानिक किंमत ही देवनागरी संख्या चिन्हात लिहायची आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला तिसरा पर्याय उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे मी तुम्हाला गेल्या 2 दिवसापासून आणि आज हेही सांगतोय प्रश्न प्रकार जरी सोपे असले तरी या प्रश्न प्रकाराचा हेतू काय आहे, त्या प्रश्न निर्मात्याला विद्यार्थ्यांचं काय कोणतं कौशल्य नेमकं तपासायचंय हे आपण समजून घेतलं आणि मग आपल्या उत्तरापर्यंत आपण पोहोचलो तर उत्तरामध्ये चुका कमीत कमी होतात किंवा आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे. पुढची संख्या मी लिहितोय फळ्यावरती फक्त, तुम्ही बाकी 2 नंबरचा प्रश्न आहे आपला, बाकी काम तुम्ही श्रुतलेखनानं किंवा ऐकून लिहिणार आहात. चौसष्ट लक्ष सतरा हजार आठशे एकोणसाठ या संख्येतील सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता, त्याचे पर्याय मी मांडतोय बोर्डवरती. पर्याय एक, पर्याय दोन चार, पर्याय तीन पाच आणि पर्याय चार 9. प्रश्न पुन्हा रिपीट करतोय विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. 64,17,859 या संख्येतील सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता. आता आपल्याला प्रश्नाचं आकलन विद्यार्थी मित्रांनो नीट होणं अपेक्षित आहे. आपल्याला स्थानिक किंमत ज्याची सगळ्यात कमी आहे असा अंक शोधायचा आहे आणि पहिल्याच पर्यायामध्ये 1 दिलेला आहे. जर आपण प्रश्नाचं आकलन व्यवस्थित केलं तर अडचण येत नाही, पण आपल्याला वाटतं याची 1 आहे त्याची किंमत सगळ्यात कमी आहे. 1 हा पर्यायाच्या दृष्टीने कमी किंमत असलेला अंक आहे, परंतु प्रश्नाच्या दृष्टीने स्थानिक किंमत सर्वात कमी असलेला अंक जो आहे तो अंक मात्र 9 आहे, कारण तो एकच स्थानी आहे. मग अशा प्रकारचे सोपे प्रश्न कधी कधी हुशार विद्यार्थ्यांचं एक वैशिष्ट्य असतं बघा, ते कठीण प्रश्न चुकत नाहीत कधीच, पण सोपे प्रश्न चुकल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझा अट्टहास प्रत्येक बाळांसाठी असा आहे की आपण प्रश्न नीट समजून घ्या, प्रश्न शेवटपर्यंत वाचा, प्रश्नातले पर्याय नीट समजून घ्या, पर्याय नीट वाचा, कितीही सोपा प्रश्न असू द्या सगळे पर्याय व्यवस्थित वाचा, मग आपलं उत्तर निश्चित करा आणि त्यानंतरच उत्तर पत्रिकेतला प्रश्न क्रमांक लक्षात घेऊन अचूक गोल गिरवा. ठीक आहे, आपण जाऊया आता थोड्याशा पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, मी 3 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. आता एक संख्या फळ्यावरती लिहितोय मी 9 star 9 star पुन्हा स्टार आणि त्यापुढे 3. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गणिताच्या वहीमध्ये आजच्या तासाचं आजच्या तासाचा आपला जो घटक आहे त्याचं नाव वरती टाकलेलं असेल आणि तुमचा तिसरा प्रश्न तुमच्या वहीत नोंदवलेला असेल आणि ही गोष्ट थोडीशी हा प्रश्न मी वेगळ्या पद्धतीने समजून देणार आहे, त्यामुळे या प्रश्नाकडे थोडस सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. या 4 अंकी संख्येत मी प्रश्न लिहित नाही, तुम्ही ऐकून लिहा. या 4 अंकी संख्येत स्टारच्या जागी
म्हणजे तुम्ही पुन्हा तुम्हाला प्रश्नामध्ये स्टार काढावा लागेल. या चार अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 720 आहे. स्थानिक किमतीतील फरक 720 आहे, तर तो अंक कोणता? मी प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतोय. 9 स्टार पुन्हा स्टार त्याच्या पुढे 3, या चार अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 720 आहे, तर तो अंक कोणता? पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 पंडित सर हा सर बोल. बोर्ड ब्लर होतोय का? नाही काय नाही, प्रश्न दिसतोय का? थोडासा पुढे घेऊ का? ओके थोडा घ्या. ओके ओके दिसतोय व्यवस्थित. ओके ओके पहिला पर्याय 7, दुसरा 8, तिसरा पर्याय 9 आणि चौथा पर्याय 6. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवताना एक पद्धत आहे ती पर्यायाकडून या प्रश्नाकडे जाण्याची. तर आता या ठिकाणी जर स्थानिक किमतीतील फरक 720 आहे, तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, इथं जर आपण 7 घेतला आणि फरकच 720 आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी 7 अंक येऊ शकत नाही, त्यानंतर 6 अंक येऊ शकत नाही, कारण त्याचा फरक 720 आहे. शतक त्यांच्या अंकाची स्थानिक किंमत जर आपण इथं 6 घेतला तर 6 याची स्थानिक किंमत होईल, 7 घेतला तर 7 स्थानिक किंमत होईल आणि फरक मात्र 720 आहे. म्हणून आपण 7 आणि 6 हे दोन पर्याय लगेच बाद करू शकतो. मग आपण दुसरा पर्याय वापरून पाहू. जर आपण स्टारच्या जागी 8 घेतला, समान अंक आहे, मग 8 शतक स्थाने आहे त्याची किंमत 800 आणि पुढचा 8 दशक स्थाने आहे त्याची किंमत 80 आणि अशा पद्धतीने याचा फरक जर काढला तर तो येतो 720. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 8 हे उत्तर मिळालेलं आहे, त्या स्टारच्या जागी 8 हा अंक आहे. परंतु याची एक सोपी मेथड तुम्हाला मी सांगतो, त्यासाठी हा प्रश्न मी मुद्दा म्हणून घेतलेला आहे. आता आपण पर्याय तुमच्याकडे आहे, सोपी पद्धती काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा अतिशय सोपी पद्धती आहे, अशा पद्धतीने कितीही अंकी संख्या देऊ द्या आणि जर दोन ठिकाणी स्टार आहे त्या संख्येमध्ये आणि त्या स्टारच्या जागी समान अंक आहे आणि त्याच्या स्थानिक किमतीतील फरक दिला असेल, प्रश्न मात्र असाच असला पाहिजे, स्टार कुठेही असू द्या दिलेल्या संख्येमध्ये आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक दिला असेल, तर काम किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही यानंतर अशा प्रकारचे एक दोन प्रश्न घरी करून पहा आणि त्यानंतर मी माझा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न घेऊन पहा. मी सांगितलेली जी पद्धती आहे त्या पद्धतीने उत्तर येतं की नाही याचा पडताळा घ्या. तर बघा आता यासाठी आपल्याला दिलेला फरक होता 720. मग 720 च्या डावीकडे जो अंक आहे, डावीकडे म्हणतोय मी, दिशानीट लक्षात घ्या, डावीकडे जो अंक आहे त्याच्या खाली खून करा. बघा जो फरक दिलेला आहे स्थानिक किमतीतला त्याच्यातला डावीकडचा जो अंक आहे त्याच्या खाली रेषा मारा. हा आपला 7 अंक निश्चित झाला. आता आपलं काम काय आहे, या 7 अंकाच्या पुढचा लगतचा क्रमाने येणारा अंक घ्यायचा. 7 या अंकाच्या पुढचा लगतचा क्रमाने येणारा अंक म्हणजे 7 पुढे 8 येतो. मग आपलं उत्तर तयार झालं आणि याची तुम्ही खात्री करून बघा. यानंतर आपला क्लास संपल्यानंतर अशी उदाहरणं घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला अगदी कमी वेळेत अचूकपणे जास्त क्रिया न करता अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे देता येतील. समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, स्थानिक किमतीतला जो फरक दिलेला आहे, समजा एखाद्या संख्येतील स्थानिक किमतीतला फरक 532 दिलेला आहे,
स्थानिक किमतीतला फरक 530 दिलेला आहे. हा स्थानिक किमतीतला फरक दिलेला आहे. मग याच्या डावीकडचा अंक 5 आहे. मग 5 च्या लगतचा पुढचा अंक जो आहे तो 6 च्या जागी येईल. एवढं लक्षात ठेवा. इतकं सोपं काम आहे. म्हणून गणित हा विषय समजून घेताना किंवा शिकवताना त्यातले बारकावे आपण लक्षात घेतले तर आपलं वेळही वाचतो आणि आपलं कामही सोपं होतं. पुढचा प्रश्न आहे 76,238. मी 38 असाच उच्चार केलाय. काल बघा माझ्या वर्गातले सुद्धा या क्लासला एक 9-10 विद्यार्थी जॉईन आहेत. तर एवढं आमचं नियमितपणे चालू असून सुद्धा त्या विद्यार्थ्याने मला सांगितलं, सर तुम्ही काल फळ्यावरती ज्या 4-6 संख्या लिहिल्या होत्या त्यापैकी माझी एक चुकली, माझ्या 2 चुकल्या. म्हणून हे बारकावे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणं क्रमप्राप्त आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने. म्हणजे मी विद्यार्थ्याकडनं फॉलोअप सुद्धा घेतला. मी 6 संख्या तुम्हाला फळ्यावरती दिल्या होत्या, त्यानंतर तुम्ही त्याचं अक्षरी लेखन केलं, कोणाच्या 100% सगळ्या बरोबर आल्या. अतिशय आता 282 पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थी वर्गात आहेत, परंतु त्या विद्यार्थ्याची सुद्धा एक संख्या त्यामध्ये चुकलेली होती. हा सरावाचा भाग आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगेन, पाठ्यपुस्तकाचा आधार आपण अवश्य घ्या. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी या सर्व वर्गाचे किमान मराठी, गणित आणि इंग्रजी या 3 विषयाचे पाठ्यपुस्तक दुर्लक्षित अजिबात ठेवू नका. आता आपण जाऊया आपल्या प्रश्नाकडे. 76,238 या संख्येतील 6 स्थानिक किंमत तुम्ही लिहून घ्या. या संख्येतील 6 स्थानिक किंमत. पंडित सर काही प्रॉब्लेम नाही ना? नाही सर. ओके ओके. विद्यार्थ्यांना संख्या दिसत असतील ना? क्लिअर? हो दिसतात दिसतात. ओके थँक्यू सर. या संख्येतील 6 स्थानिक किंमत ही 3 स्थानिक किमतीच्या 6 स्थानिक किंमत ही 3 स्थानिक किमतीच्या किती पट आहे? असे वेगवेगळे प्रश्न असतात. आपण फक्त काय करतो, दिलेल्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ओळखणं किंवा दर्शनी किंमत ओळखणं किंवा त्या दोन्ही मधला फरक काढणं किंवा त्या दोन्हींची बेरीज करणं अशा प्रकारच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करतो. ओके सर. ओके. नाही कॉल आला होता एक, त्याच्यामुळे आता स्क्रीन गेले ना. चालू करा सर. जॉईन विथ कोड आलाय ते. चालू करता. हा आतमध्ये या बरं. मी इकडे बाहेर आलो नाही. 2 मिनिटं फक्त सरांना थोडेसे तांत्रिक अडचण आले, 1 मिनिटासाठी मुलांनो. हा दिसत असेल आता बोर्ड. दिसतोय ना विद्यार्थी मित्रांनो बोर्ड? पंडित सर दिसतोय? ओके दिसतोय. ओके ओके सर. ठीक आहे. 76,238 या संख्येतील 6 स्थानिक किंमत ही 3 स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता पटीवर हा प्रश्न विचारलेला आहे. आपण 6 आणि 3 या अंकाचा विचार करायचा आहे. पर्याय मी तुमच्या समोर मांडतोय. पहिला पर्याय आहे 100, दुसरा पर्याय आहे 200, तिसरा पर्याय आहे 1,000 आणि चौथा पर्याय आहे 2,000. प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय मी थोडासा. 76,238 या संख्येतील 6 स्थानिक किंमत ही 3 स्थानिक किमतीच्या किती पट आहे? पर्याय 1 आहे 100, पर्याय 2 200, पर्याय 3 1,000 आणि पर्याय 4 2,000. बघा आता आपल्याला 6 स्थानिक किंमत ही 3 स्थानिक किमतीच्या किती पट आहे हे विचारलेलं आहे. तर बघू आपण 6 स्थानिक किंमत. आपण आता सहजासहजी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काढू शकतो. 6 स्थानिक किंमत काढायची, 6 उजवीकडे 3 अंक आहेत म्हणून 6 पुढे आपण 3 शून्य देऊयात.
ती झाली 6000, तिची साईन किंमत आपल्याला काढायची, तीनच्या पुढे एकच संख्या आहे म्हणून तीनच्या पुढे एक शून्य देऊया आणि याची पट काढायची, म्हणून आपल्याला या ठिकाणी 6000/30 करावं लागेल. आता हा भागाकार हळूहळू विद्यार्थी मित्रांनो आडवा न करता उभा करायला शिका, छेद आणि अंश आणि छेदाच्या स्वरूपात मांडणी करून घेऊन हा भागाकार करायला शिका, म्हणजे आपलं काम सोपं होतं. शून्य गेला शून्य गेला, तीन एक तीन, तीन दोन्ही सहा, तीन शून्य शून्य, तीन शून्य शून्य, म्हणजे सहाची स्थानिक किंमत ही तीनच्या 200 पट आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. आता एक शेवटचा प्रश्न घेऊन तो एक 5 मिनिटं तुम्हाला मी संधी देणार आहे, तुमच्या काही शंका असतील तर विचारायला. फक्त मी एक शेवटचा प्रश्न घेतोय आणि आपण मग थांबणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. शेवटचा एकच प्रश्न आपण घेणार आहोत. प्रश्न माझ्याकडे असंख्य आहेत, प्रश्न प्रकार मी थोडासा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्न पत्रिकेचा अभ्यास करण्याचा छंद असल्यामुळे प्रश्न प्रकार अनेक माझ्याकडे आहेत, पण आता आपण विस्तारित रूपाशी संबंधित एक प्रश्न त्या ठिकाणी घेणार आहोत. मी एक संख्या फळ्यावर लिहितो, एवढा प्रश्न झाल्यानंतर आपण 100% थांबणार आहोत. संख्या आहे 69,705. 69,705 ही संख्या आहे आणि या संख्येवरचा प्रश्न असा आहे, या संख्येचे अयोग्य विस्तारित रूप, अयोग्य विस्तारित रूप पर्यायातून शोधा. 69,705 या संख्येचे अयोग्य विस्तारित रूप पर्यायातून शोधा. पर्याय खाळ्यावरती लिहितोय मी. पहिला पर्याय फळ्यावरती लिहिलेला आहे, तुम्ही पण लिहून घ्या. दुसरा पर्याय फळ्यावरती आहे, तिसरा पर्याय फळ्यावरती लिहितोय विद्यार्थी मित्रांनो. आणि शेवटचा पर्याय आहे, हा प्रश्न तुम्हाला फार काही शिकून जाणार आहे. प्रश्न तुमच्या दृष्टीने तयारी करणारे विद्यार्थी आहात, सुरुवात आपली पाचवीच्या दृष्टीने, शिष्यवृत्तीच्या दृष्टीने, नवे नवे नवोदयच्या दृष्टीने सुद्धा आपली आता प्रारंभ झालेला आहे. पा पर्याय फळ्यावरती 4 मांडलेले आहेत, 5 अंकी संख्या आहे आणि 4ही पर्यायामध्ये त्या संख्येचं विस्तारित रूप मांडलेलं आहे. या ठिकाणी आपली सूक्ष्म नजर असणं आवश्यक आहे आणि मी पुन्हा माझ्या मूलभूत संबोधाकडे येईल, जेणेकरून मूलभूत संबोध जर विद्यार्थ्याचे क्लिअर झाले नाही तर अशा प्रकारचे फसवे प्रश्न आल्यानंतर विद्यार्थी फसतात. आपण सांगितलेलं असतं की दिलेल्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत आपण लिहिली की त्यांची बेरीज केली की त्या संख्येचं विस्तारित रूप तयार होतं. मग विद्यार्थी काय करतात, क्रमाने जातात फक्त. मग पहिल्या पर्यायामध्ये 60,000+9,000+700+0+5 हा पर्याय बरोबर आहे, परंतु आपल्या मूळ प्रश्नाकडे आपण येऊयात. मूळ प्रश्नाकडे आल्यानंतर आपल्या लक्षात येईल आपल्याला अयोग्य जोडी विचारलेली आहे, आपल्याला अयोग्य जोडी विचारलेली आहे. आता मग पहिली जोडी तर आपल्या नियमाप्रमाणे स्थानिक संख्या, स्थानिक संख्येच्या आपल्याला विस्तारित रूप, विस्तारित रूपाची जी आपली मांडणी आहे
त्या विस्तारित रूपाच्या मांडणीनुसार आपण जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येमध्ये पहिलं बसलेलं आहे. आता दुसरेही पहा आपण, फक्त यामध्ये काय केलेलं आहे, स्थानिक किमतीची बेरीज केलेली आहे. फक्त संख्येच्या इथं बेरीजच्या स्वरूपात मांडताना त्या स्थानिक किमतीची जागा बदलवलेली आहे. याची जर बेरीज केली तर आपल्याला याचं उत्तर 69,705 मिळणार आहे. याची जर बेरीज केली तिसऱ्या पर्यायाची तरीही उत्तर 69,705 मिळणार आहे. आणि शेवटच्या पर्यायामध्ये तुम्हाला जर सूक्ष्म निरीक्षण नाही केलं तर शेवटच्या पर्यायामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं लक्ष द्यायला सांगितलेलं आहे, या ठिकाणी 7,000 दिलेले आहे. पण आपण कधी कधी घाई करतो म्हणून शेवटचा पर्याय विस्तारित रूपाची जी व्याख्या आपण केलेली आहे त्या व्याख्येत बसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सर्व बाबी विस्तारित रूपाच्या मांडणीच्या संदर्भात, विस्तारित रूपाची जी आपण व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येच्या संदर्भाने सर्व बाबी या प्रश्नाने तुम्हाला दिलेले आहेत. फक्त मूलभूत जे कन्सेप्ट असतात, मूलभूत संबोध असतात, ते शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे क्लिअर करणं गरजेचं असतं. मग परीक्षेमध्ये प्रश्न कसाही फिरला तरी विद्यार्थी त्या प्रश्नाला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतो. ठीक आहे, थोडस दोन वेळा तांत्रिक व्यत्यय असा आला, त्यामागचं कारणही तसंच आहे विद्यार्थी मित्रांनो. थोडस आमच्या शाळेतील एका शिक्षकाचं थोडस हे झालेलं आहे, त्यामुळे थोडस मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मध्ये दोनदा फोन झाला त्यामुळे थोडासा आपणास डिस्टर्ब झाला, त्याबद्दल थोडीशी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आज 1 एप्रिल, 2 एप्रिल आणि 3 एप्रिल हे 3 दिवस गणितामधील संख्याज्ञान या घटकामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व रोमन संख्या चिन्हे अंकात, त्यानंतर 10 अंकापर्यंतच्या संख्येचं वाचन व लेखन आणि आजच्या तासिकेला अंकाची संख्येतील अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी हे 3 उपघटक आपण गेली 3 दिवस पाहत आहोत. आणि परीक्षेच्या दृष्टीने हे घटक सोपे आहेत, काही छोट्या छोट्या बाबी आपण लक्षात घेतल्या तर हे 100% मार्क मिळून देणार हे प्रकरण आहे, हा घटक आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा अहमदनगर जिल्हा प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय एरेकर साहेब, आपले प्राथमिकचे शिक्षण अधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब, सर्व तालुक्यातून या उपक्रमासाठी अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले गट शिक्षण अधिकारी साहेब, विस्तार अधिकारी साहेब, केंद्र प्रमुख साहेब, त्याचबरोबर वर्ग शिक्षक, पालक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो अतिशय छान प्रतिसाद दिला. आणि या स्तुत्य उपक्रमासाठी आपण चांगला सहभाग नोंदवतो आहात, चांगला प्रतिसाद देत आहात. आपलं उद्दिष्ट आपण मागील वर्षीपेक्षा या वर्षी नक्कीच चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे आपलं उद्दिष्ट गाठूया. या ठिकाणी मला आमच्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय कराड साहेब यांनी मला अगदी हक्काने सांगितलं, नेहुल सर पहिले 3 दिवस आपल्या, पहिलाच महिना आपल्या तालुक्याला मिळालेला आहे, नेवासा तालुक्याला मिळालेला आहे आणि पहिले 3 दिवस तुम्हाला घ्यावे लागतील. मी त्याबद्दल आमचे नेवासा तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय कराड साहेब यांचेही मनापासून धन्यवाद देतो. या उपक्रमामध्ये सहभाग घेण्याची आणि या उपक्रमाची सुरुवात करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी सर्व प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आता थोडस वेळ पण संपलेला आहे आणि थोडेसे 2-3 महत्वाचे फोन मला येत आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी धन्यवाद देत थांबतो. आणि तंत्रस्नेहीमध्ये किंवा टेक्निकल बाब पाहणारे माझे मित्र आदर्श शिक्षक पंडित सर यांचंही मला मोलाचं सहकार्य गेले 3 दिवस मिळालं. त्याचबरोबर माझे वर्गमित्र डॉक्टर बाबासाहेब पवार असतील, माझे मित्र रवी भापकर असतील, यांनी आमच्याशी संपर्क करून ज्या सुरुवातीला काही अडचणी येत होत्या त्या कशा पद्धतीने दूर केल्या जातील आणि विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला योग्य पद्धतीने कसं पोहोचता येईल असं ही तांत्रिक बाब सांभाळणारी संपूर्ण जी टीम आहे त्यांचेही मनापासून धन्यवाद देतो. अतिशय उत्कृष्ट सूचना देऊन आपल्याला चांगलं चांगलं विद्यार्थ्याला कसं देता येईल यासाठी प्रशासन सर्व दक्ष आहे. त्याचबरोबर कार्ले मॅडम यांनीही माझं नाव त्या ठिकाणी सुचवलं आणि या ठिकाणी मला या शिष्यवृत्ती वर्गाला जिल्ह्याला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. पंडित धन्यवाद सर. धन्यवाद निहुल सर, अतिशय सुंदर पद्धतीने गेल्या 3 दिवसापासून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि सूत्र वापरून संख्याज्ञान हा घटक किती चांगल्या पद्धतीने आणि त्यावरील मार्क न जाता विद्यार्थी किती सुंदर पद्धतीने आपण शिकू शकतो हेही सर्व शिक्षकांना आपण दाखवलं आणि विद्यार्थी आज तर आपला हायेस्ट स्कोर होता. आज जवळजवळ 450 विद्यार्थी क्लासला जॉईन झाले, सर्व विद्यार्थ्यांचं वेळेवर आपण जॉईन झालात आणि मन लावून आपण ऐकलं त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. उद्याही सर्व विद्यार्थ्यांनी अगदी वेळेवर जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. ओके, थँक्यू.